इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है। कहते हैं कि अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश में लग जाती है। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या बुक विथ एजे या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण जर कोणती गोष्ट मिळवण्याचा ध्यास घेतला व त्यासाठी भरपूर मेहनत घेतली तर ती गोष्ट प्राप्त करण्यापासून आपल्याला कोणी अडवू शकत नाही। आज आपण अशाच स्वप्नाने झपाटलेल्या व भारतातील सगळ्यात लहान वयात आयएएस बनलेल्या अन्सार शेख यांनी लिहिलेल्या UPSC तुम्ही आणि मी या पुस्तकाची माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पुस्तकासंबंधी बोलायच्या अगोदर हे पुस्तक ज्यांनी लिहिलंय त्या अन्सार शेख यांची माहिती आपण थोडक्यात पाहू। अन्सार शेख यांचा जन्म जालना जिल्ह्यातील शेलगाव या अतिशय लहान व दुष्काळी भागात झाला। वडील ॲटो रिक्षा चालक, दुसरे घरी कोणते उत्पन्नाचे साधन नाही, घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती। ते लहानपणापासून शाळेत अतिशय हुशार होते, तसेच शाळेव्यतिरिक्त उपक्रमांमध्ये सुद्धा ते भाग घेत असत। पण गरिबीमुळे त्यांचे वडील त्यांची शाळेतून एकदा ॲडमिशन काढण्यासाठी सुद्धा गेले होते, पण शिक्षकांनी समजावून सांगितल्यामुळे त्यांचे शिक्षण पुढे सुरू राहिले। त्यांना 10वीत असताना असं समजलं की आपल्या वडिलांना एक सरकारी काम करण्यासाठी एका अधिकाऱ्याला 3000 रुपये लाच द्यावी लागली आणि म्हणूनच त्यांनी तेव्हाच ठरवलं की आपल्याला या लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षाही मोठं अधिकारी होऊन दाखवायचं। त्यांनी 12वीमध्ये संस्कृत घेऊन 100 पैकी 100 गुण मिळवून बोर्डात प्रथम क्रमांक पटकावला। त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला BA ला ॲडमिशन घेतली। त्यांचा लहान भाऊ किराणा दुकानात काम करून त्यांना शिक्षणासाठी पैसे पाठवायचा। त्यांनी सुद्धा पुण्यात काही लहान सहान कामे केली। एक वर्ष असंच कॉलेजमध्ये मित्रांमध्ये व पुण्यासारख्या शहरात रुळण्यात निघून गेले व त्यांना त्यांच्या देहाची पुन्हा आठवण झाली। मग त्यांनी युनिक अकॅडमीमध्ये UPSC च्या बॅचमध्ये प्रवेश घेतला। त्यांची हुशारी पाहून युनिक अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव सरांनी त्यांची फीस कमी करून त्यांना इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आणि तेथूनच प्रवास सुरू झाला UPSC चे तख्त जिंकण्याचा। त्यांनी खूप अभ्यास करून खडतर प्रयत्न करून UPSC चा अभ्यास सुरू केला व UPSC चा पहिला अटेम्प्ट दिला व UPSC ची परीक्षा 361 रँकने मिळून भारतातील सर्वात कमी वयाचा आयएएस बनण्याचा मान मिळवला। त्यांच्या संघर्षातून आपल्याला हेच समजते की परिस्थिती माणसाला घडवतही नसते आणि परिस्थिती माणसाला बिघडतही नसते, माणूसच परिस्थिती घडवतो व माणूसच परिस्थिती बिघडवतो। आता आपण पुस्तकाबाबत बोलू। त्या पुस्तकाच्या मनोगतामध्येच म्हणतात की मी माझ्या तयारीत असंख्य चुका केल्या, माझा हात धरून या चुका सुधारणारं कोणी सुरुवातीलाच मिळालं असतं तर कदाचित माझा रँक वाढलाही असता, मात्र आहे ती परिस्थिती स्वीकारून पुढचा प्रवास सुरू करतो आणि याचवेळी ज्या मार्गदर्शनाचा तुटवडा मला प्रारंभी झाला, जे मार्गदर्शन मला सुरुवातीपासून मिळालं नाही तेच मार्गदर्शन तुम्हाला मिळावे म्हणून मी हे पुस्तक लिहित आहे। त्यांच्या निकालाची बातमी जेव्हा महाराष्ट्रभर पसरली त्यावेळी त्यांना असंख्य ठिकाणावरून कार्यक्रमासाठी निमंत्रणं येऊ लागली। तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक विद्यार्थ्याला पडणारे काही सरासरी असंख्य प्रश्न असतात आणि तेथूनच त्यांना पुस्तक लिहिण्याची संकल्पना सुचली। या पुस्तकात एकूण त्यांनी 14 प्रकरणं दिली आहेत। UPSC का करावी, UPSC म्हणजे काय, UPSC बद्दल त्यांचा दृष्टिकोन, चालू घडामोडीचे महत्त्व, पूर्वपरीक्षा व्यहनुती, पूर्वपरीक्षेनंतरचे 100 दिवस, मुख्य परीक्षेची व्यहनुती, लेखन कौशल्य व उत्तर लिखाणाचा सराव, मुलाखतीची तयारी, नेहमीच पडणारे 53 प्रश्न, ट्रेनिंग, UPSC ची नाण्याची दुसरी बाजू, 7 यशवंत अधिकाऱ्यांचे मनोगते, UPSC माझी संघर्ष यात्रा इत्यादी यात प्रकरणं दिली आहेत। पुस्तकाची भाषा साधी सरळ व सोपी ठेवली आहे। पुस्तक वाचताना लेखक आपल्या समोर बसून बोलत आहेत असेच आपल्याला वाटेल। पुस्तकाची भाषा ही शुद्ध मराठी नसून मिंग्लिश आहे असे म्हणता येईल, म्हणजे बऱ्याच वाक्यांमध्ये इंग्रजी शब्दसुद्धा वापरलेले आहेत। UPSC च्या तयारीत जवळजवळ सर्वच घटक यात कव्हर केले आहेत। नुकतीच 12वी परीक्षा पास झालेल्या व UPSC ची तयारी करू इच्छिणाऱ्या, मात्र UPSC चा लॉंग फॉर्म सोडून इतर काहीही माहीत नसणाऱ्या विद्यार्थ्याला समोर ठेवून हे पुस्तक लिहिले आहे।
थोडक्यात UPSC म्हणजे काय, इथपासून ट्रेनिंगमध्ये काय काय असतं, इथपर्यंत सगळं या पुस्तकात कव्हर केलं आहे. UPSC-बद्दलची A to Z माहिती या पुस्तकात दिली आहे. या पुस्तकात लेखकांनी त्यांनी सोडवलेल्या काही उत्तरपत्रिकासुद्धा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे यशस्वी झालेल्या IS-IPS अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही या पुस्तकात दिले आहे. म्हणून ज्यांना आयुष्यात UPSC-मध्ये जायचं आहे किंवा स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी जणू हे पुस्तक वरदानच ठरेल.